कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांचे रोजगार संपुष्टात आलेत तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय अशा कुटुंबांना सण उत्सवाच्या आनंदात सहभागी होता यावं आणि प्रत्येकाच्या घरात चार घास गोडधोड व्हावं यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं गव्हाणकोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना धान्य वाटप करण्यात आलं स्थानिक शाळा समिती चेअरमन अरुण शेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते झालेल्या धान्य वितरण समारंभास गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर विश्वनाथ कोळी ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख प्राचार्या साधना डोईफोडे संस्थेचे आजीव सदस्य प्रमोद कोळी आजीव स... आजीव सेवक रवींद्र भोईर उपमुख्याध्यापक सागर रंधवे ग्रंथपाल महेश म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून धान्य वितरित करण्यात आलं ज्यामध्ये प्रत्येकी एक किलो चना डाळ साखर रवा मैदा आणि अर्धा किलो गुळ यांचा समावेश आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट